उद्या बोलावलं बापा इन बाईनं. कोणत्या इन बाईनं बोलावलं? कोणत्या इन बाईनं? किती इन बाया आहे तुमच्या? कोण बोलावून आता? दोन इन बाई माया. एक आपल्या पोरीची सासू नाही का, हेही आपली इन बाईच आहे. आपल्या एक हे आनंदपूरची आता नवीन, हिनं बोलावलं का तिनं बोलावलं असं म्हणून राहिलो मी. आनंदपूरच्या इन बाईनं बोलावलं बा, मनीषाच्या मायनं. कायच्यासाठी बोलावलं? आताच तर गेले ते, आता कायच्यासाठी बोलावलं? अजून आताच्या आता लवकरच घेवाले बोलावलं काय नीलच काय दे म्हणा, आताच घेवाले बोलावलं तो. अहो ऐकून तो घ्या, पहिले पहिलेच बोलता. घेवाले नाही बोलावलं, बारशाले बोलावलं. बारशाले बारस करतेत नातींचो, आता बारशाले बोलावलं आपल्याला. बारशाले आता बारशाले कायदे जावं लागते तिथं, आपण करूच नाही इथं. आपण करू बारसा, तिथं काही गरज नाही, त्याला करू दे त्याच्या हिशोबाने. आपण तर करूच हो, आपण करू तर त्याला बोलावू तर मग ते बी येतील ना. तर मग आता ते थे करून राहिले, आता आपलं जाणं भाग आहे. बोलावलं तर नाही गेलं तर तिकू नाही म्हणून ना. पाय बा मनीषाची सासू आली नाही. हो मग माणसाचं काय काम आहे मग बारशामध्ये, तू चालली जा. मी एकटीच एकटीच जाऊ का? मी एकटीच जाईन का? मग एकटी नाही तर काय, 10-12 बाया घेऊन जातो का सोसायटीतल्या? एकटी जाऊ काय तर? एकटी कशी जाऊ मी? आणि सोसायटीतल्या बाया कायले नेऊ मी? आणि एकटी कायले जाऊ? तुम्ही चाला ना सोबत, सोबत चाला. तुम्ही आपल्या त्या सरपंच भाऊ संग बोल जा, त्याचा वावर घेऊन पाय जा. पण सोबत तर चाला माया, मी एवढ्या दूर एकटी जाऊ का मी? बरं बा, बाया जात नाही का एकटी एकट्या? कुठ कुठ पर्यंत पोहोचून जाते एकट्या एकट्या बाया? आणि तू म्हणतो 2 घंट्याचा रस्ता आहे, एकटी जाऊ काय? जाय जर अशी बाहेर नेईन एकटी, हुशार बनशील, घरात बसून राहशील जाशील, नाही तर मग तशीच राहशील कपल. तुम्ही नाही येत, तुम्हाला येवायचं नाही काय? अरे बा मी काय करू तिथं येऊन, बारसा बायाचं काम आहे, मी काय करू? चला ठीक आहे, तुम्ही नको या, मी जातो मापुरी संग. मापुरीला इथंच बोलावतो आणि इथून आम्ही जातो मग. हो जाय बा, कशी जाय? पोरीला बोलाव, पोरी संग जाय का कोणाही संग जाय, जाय पण जाय तू. हो जाईनच ना, मुले तर जावंच लागन. मग चालली जा. आई कुठं जेवायचं म्हणतो, कुठं जातो? अरे अरे अर्जुन आला का तू इकडून? तुझ्या सासूरवाडीत रे अर्जुन, तुझ्या सासूरवाडीत जातो म्हणतो. तुझ्या सासून बोलावलं ना बारसं करून राहिले नातींचं, तुझ्या पोरीचं बारसं करून राहिले, तर बोलावलं बा मला. तर त्याच्याच गोष्टी सुरू होत्या. ते बाबा म्हणते एकटी जाय म्हणते. मी म्हणतो एकटी कशी जाऊ, मी आजपर्यंत कुठं गेली नाही बा एकटी. म्हणून त्याला म्हणतो संग चाला. नाही म्हणते ते जा ना बाबा तुम्ही, जे आईसोबत. आई एकटी जात नाही माहिती ना तुम्हाला, जे आईसोबत जा तुम्ही. अरे बा बेटा अर्जुन, तिथं बारशाचं काम आहे, बारशाचं काम माणसाचं राहते का बा अर्जुन? तूच सांग मी जाऊन काय करू? म्हणून म्हणतो तू यायले एकटी जाय, येऊन जाय, कोण तो दूर आहे. आता तू एकटी नाही निघन कधी बाहेर, एकटी जाईन नाही समजून कधी. हा कधी कधी तिले एकटं जावायची गरज पडली तर काय करण, म्हणून तिले एकटं मी बाहेर काढून राहिलो. जाय बा तू एकटी जाऊन येऊन जाय. पण बाबा आई कधीच एकटी गेली नाही, एकटी जात नाही, मग आता अशी एकाएकी कशी एकटी जाईन? कधीतरी एकटं जावं लागत ना बेटा तू यायले. म्हणून म्हणतो हिंमत वाढायसाठी एकटं राहणं गरजेचं, हिंमत वाढण्यासाठी एकटी तू यायला पाठवणं गरजेचं, म्हणून मी तिथे पाठवून राहिलो. जाय तू आणि ये आई बरोबरच आहे बाबाच्या, जाय तू एकटी जाय आणि येऊन जाय. तुही बापा सारखाच, जसं बाप म्हणते तसाच ऐकतो तुम्ही. नाही तर तू चाल मग संग, हे नाही येत तर तू चाल. तुला तर माहितच आहे आई, माझ्या ड्युटीचं काम मी सोडून जाऊ शकत नाही. मी नाही येत, तू जाय, जाय तू एकटी जाय, जाय तू एकटी जा, ज्यानं जाता येते बरोबर जाता येते. तू एकटी जाशील नाही तर मग घरातच बसून राहशील तर मग नाही जाता येईल. तू बाहेर काढ घरातून पाय बरोबर जाता येते, जाऊन पाय तू एकटी जाऊन पाय एवढेच, जाता येते बरोबर. बरं बापा पाहतो मी एकटीच जातो आता. तुम्ही दोघही बापले का भिरले ना मग एकटीच जातो. चल हात पाय धुन ये, जेवून घे. ती काय वाढ जेवतो मी, भूक लागून गेली तशी बी, हात पाय धुतो जेवतो, कपडे बदलून घेतो ना. हो ये लवकर. अर्जुन जी काय झालं तुम्हाला? फोन लावता आणि बोलत नाही, बोला तरी फोन केला तर. चांगलं वाटतं मनीषा, तुझा आवाज ऐकला तर झोपच लागते, बोलायची इच्छाच होत नाही. तुझ्या आवाजाच ऐकायला जीव होते, तुझ्या आवाजाच ऐकायला जीव होते. काहीतरी काही पण जास्त प्रेम होतो नको जाऊ द्या. हो नाही तर मग प्रॉब्लेम होतो नंतर. असं आहे काय मनीषा, काय प्रॉब्लेम होतो? मग सांग मला जरास काय प्रॉब्लेम होतो. नाही जाऊ देणार तू, नाही करणार प्रेम, प्रेमच नाही करणार, प्रॉब्लेम होईन तो. सांग मला जरास काय प्रॉब्लेम होईन. नाही 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 असं करू नका. प्रेमच नाही करणार म्हणजे मग कसं? नाही नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे म्हणजे जास्त काही असा मोठा प्रॉब्लेम नाही. असं होईल का देख पा, तुम्ही मी जेव्हा माहेरी जाईल, जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाल, तर तुम्हाला माझी आठवण जास्त येईल आणि माझी आठवण जास्त आल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होईल, तो प्रॉब्लेम म्हणत आहे मी. म्हणून म्हणते की जास्त प्रेम नको करा असं. जाऊ दे जा, चुप बस करू दे मला. आणि काय करते माई, माई पोरगी काय करते?
झोपली का जागी आहे, दे तिच्याजवळ फोन, दे तिच्याजवळ, तिच्यासंग बोलतो. तिच्यासोबत बोलतो? ते काय बोलते? अशीच बोलते ती. तुझ्यापेक्षा चांगलीच बोलते माई पोरगी, समजलं? समजून घे. हो माहित आहे ना मला किती चांगले बोलता तुम्ही, आणि तुमची मुलगी पण माहित नाही कशी बोलणं. आता तुम्हाला तर बोलणं येत नाही, माझ्या मुलीला तुमच्यासारखं शिकवायचं नाही. माझ्या मुलीला मी माझ्यासारखं चांगलं बोलणं शिकेल. तुमच्यासारखं का जातो येतो करतो? लयच खराब बोलतो का मी? वाईटच आहो का मी? वाईटच आहो का मी? चल मी खराबच आहो ना, वाईटच आहो मी? चल ठेवतो फोन. नाही नाही अर्जुनजी, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता की असं तसं तुम्ही खराब आहे वाईट. तुम्हाला काय झालंय माहिती नाही, लवकर लवकरच तुम्हाला राग येतोय आजकाल. असा माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. मग काय होतं, काय बोलत होती? चांगले नाही बोलत. कसा बोलतो मी? चांगले बोलता, चांगले बोलता. बरं ठीक आहे, मग सांगा ना उद्या बारसा आहे, येऊन राहिले का तुम्ही? आई बाबा तुम्ही सगळे येऊन राहिले ना, आणि ताई पण? पाय मनीषा, माय तर जमणार नाही, माई राहते ड्युटी. आणि बाबाचे जमणार नाही, बाबाचे राहते वावरात ड्युटी. आई येऊन जाईल. हो का, आई एकटीच येणार का? पण आई तर कुठे जात नाही ना एकटी. मग आई एकटी कशी काय येणार आहे? जाय म्हणलं तिले येतेच, ती एकटीच येते उद्या. जाईन नाही तर कसं होईल? जाईन नाही तर जाता येणार नाही, जाईन तर जाता येईन. हो बरोबर आहे, बरोबर. मग आई एकटीच येते का उद्या? हो उद्या एकटीच येते आई. चला ठीक आहे मग. आणि सांगा मग नाव काय ठेवायचं बाईचं? ते तिथंच नाही ठेवायचं नाव, इथं येस इन तवा ठेवू नाव. असं कसं अर्जुनजी, कसं बोलता तुम्ही? आता उद्या बारसं होणार आणि सगळ्या बाया नाव ठेवणार, तर मला पण ठेवावं लागणार ना. तिची आत्या ठेवते ना नाव, तर काय ठेवून तिची आत्या तिचं नाव? हा तिला माहित, मला माहित का तिच्या आत्यात काय नाव ठेवून? मी मापुरीचं नाव मी स्वतः ठेवून इथं आलो म्हणजे, चालो इथं मा घरी आली म्हणजे माई पोरगी, मी मोठा धमधडकन बारसे करीन आणि नाव ठेवून. बरं बाबा ठीक आहे, तुम्हीच ठेवू जाणार. बरं चल मग. झोपली? झोपली का बाई? नाही पाहून राहिली मोठं मोठं, झोपली नाही. तू याच वाणी पाहत असण मोठं मोठं. हो नाही तुमच्या वाणी. चल ठेवतो मग, आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणतात ना, फोन ठेवून देतात, मला म्हणू पण देत नाही. काय माणूस आहे यार. अर्जुन काय करून राहिला रे एवढ्या थंडीचा बाहेर? काही नाही आई, काही नाही करून राहिलो होतो, जरुरी फोन होता करायचा तोच करून राहिलो होतो. अंदरूनही होत होता ना बाबू घरातून, इथं बाहेर काय लायला फोन कराले? एवढ्या थंडीमध्ये सुटर नाही, कानाले नाही, काही नाही. कोणाचा जरुरी फोन होता? ड्युटीवरून आला ना आता, आता कायचा जरुरी फोन होता तुले? आई राहतेच ड्युटीवरून आल्यावर बी जरुरी फोन राहतेच मले. तू झोपलीस नाही का? तू झोपर, तू काय इथं बाहेर आली तू थंडीमध्ये? जा 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 बाहेर, मी कोट घातलो, तू कायची नाही घातली, जा अंदर जा, जा झोपून राह लवकर. हो चाल तू, तू झोपून राह, बाहेर उभा आहे एवढ्या रातच्या ना. हो चल 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 झोप जा तू बी. चालता काय हो शांत बे? कुठं? आज आता कामाले गी नको नेऊ आता वावरात. आज आता तू आता आज बारसा आहे ना कमलाच्या घरी? हो तर त्याच्यासाठी म्हणतो, बारसा आहे ना कमलाच्या घरी, तर नातींसाठी काही आणा नाही लागन का तिच्या त्या पोरीसाठी? तर ड्रेस काही आंग्र टोपर आणा लागन लागन काय? त्याच्यासाठी म्हणतो चाल. आणि एक साडी हिच्यासाठी मनीषासाठी बी आणा लागन म्हणून म्हणतो तुले. चालतं काय बाजारात? हो गड्या गंगा, मनीषासाठी साडी आता थोतं नाही या जवाई, त्याच्यासाठी तर राहू द्यावं लागन. मनीषासाठी साडी ना लेकरासाठी, दोघीसाठी आणा लागन. हो ना आता बारसा आहे एवढ्यानं सांगलं तिनं, तर का हात हलवतच चालतं का? काही तर द्यावं लागन ना, पैसे दिल्यापेक्षा हेच देऊन देऊ मस्त. घालायला होईन पोरीले आता आपलं हिवाळ्याचं मस्त झालपोल साजरं. हो चाल बरं, तसंच करू. चल घेऊनच येऊ एखादे चांदीचे कडे गिडे पाहतो मी, नाही तर पायपट्ट्या गी पाहतो चांदीच्या. भेटन तर चांगल्या सस्त्या, थोड्याशा सस्त्या वानाच्या. स्वस्त माणूस नको शांताबाई, 3-4 हजाराच्या वरतच भेटन जे बी घेशीन ते. आता सोनं मोठं महाग झालं, चांदी सोनं, चांदी बी सोनं बी महाग झालं. आता आता पहिले भेटे 500-1000 रुपयामध्ये लेकराच्या पायपट्ट्या, आता नाही लेकराच्या बी पायपट्ट्या घेशीन ना, तर 2000-3000 वरतच होईन. हो झाल्या तर काय हरकत आहे, 3000 वरते झाल्या तर एकच वेळा करा लागन, कोणतं सदाय सदाय करा लागन. घेऊनच घेतो. हो घे बाबा तू घे, मी नाही घेत, मी तर आपला ड्रेस घेऊन घेतो पोरीसाठी आणि तिची तिच्यासाठी साडी घेऊन घेतो. बाबा तू घे चांदीचं, पाहिन मी एखादं लक्की फक्की भेटन तर घेऊन घेईन 1500 रुपयाची. हो पाहिजो ना, घेऊन घेजो पतले चतलं काय होते. हो चल ना मग लवकर. हो चल ना येईन तू, मी थैला गेला पैसे गिशे घेतो, काही जरासा भाजीपाला बी घेऊन घेईन म्हणतो, संपला तर मोठा माठे घे आहे नाही तर घेऊन घे, तर घेतो मी पैसे, येईन तू जण समोर चाल ना तू, येतोच मी. ये गड्या लवकर ये, मी थैली घेतो ना, मी बी पैसे घेतो ना, निघतो तिकडे आता आपल्या रोडवरती, तर बाहेर जातो कोणी आपण गावातून तिथं, तू ये लवकर ये बा, घुसूळ घुसूळ करू नको घरामध्ये. नाही हो लवकरच येतो, मी थैला घेतो पैसे घेतो येतो, तू तर चाल. हो ये मग. कमला आली ना.
कुठं चालले व कामाले गिमाले जाऊ नका आज? नाही जात ना व, नाही जात. हो तेच म्हणलं, आता बारसा आहे आपल्या घरी आज. हो तर आज कुठं जाऊ नका, घरीच राहा, स्वयंपाक पाणी करायला या मस्त लवकरच. हो आणि पाण्यात टाकू आपण, 4 वाजता टाकून देऊ पाण्यात, त्याच्या बाद ना मग जेवण, ठीक आहे? हो तर 4 वाजता टाकू पाण्यात, मग त्याच्या पहिले जेवण तयार ठेवा लागेल, स्वयंपाक करून घ्यावा लागेल. नाही तर हो तर येतो ना आम्ही मग 2 वाजता येतो ना त्या घरी. आता थोडंसं बाजारात चाललो होतो, काम आहे थोडंसं, 2 वाजता येतो मग. हो या मग 2 वाजता, मी आता सगळ्याले 2 वाजता सांगितलं गावातल्या. हो तर या मग. काय व शांताबाई, लयच हुशार दिसते मले कमला, स्वयंपाक बी आपल्याच हाताने करून घेते. हुशार कायची हो त्याच्यात, ती कायची हुशारी, आता गावातलं काम आहे तर हातमिरे कराच लागते, करू लागाच लागते. काय झालं करू लागू, तो आपण तर करूच लागू, पण ते तोंडानं म्हणते ना स्वयंपाक करायला येजा म्हणून. हा बारशाला येजा ते तर ठीक आहे, पण स्वयंपाक करायला येजा म्हणते. राहू देव, शब्दावर ध्यान नाही देव, काय बोलली त्याच्यावर ध्यान दे. बारसाही म्हटलं आणि स्वयंपाकही म्हटलं तिनं. चल आता डोकसं खराब नको करू, येते तर रोडवर मी येतो पैसे घेऊन. हो ये. वा वा इंदिरा, वा रे वा, मस्त आहे तू. काहून काय झाला? मस्त आहे मी. मग नाही म्हटलं, माघरचा आज बारसा आहे आणि तू ठेल्यावर चालली गेली, माहित नव्हतं का तुले? पहिलेच तर मी सांगून ठेवलं होतं का माघरी बारसा आहे करून, आणि तू ठेल्यावर चालली गेली. हो तर आता आतापासूनच बारसा आहे का तुझ्या घरी? दिवसभरच बारसा आहे का? इथं नाही, दिवसभर नाही आहे, पण आहे ना बारसा. मग माघरी बारसा असून जेवणा खावण्याचा सगळा कार्यक्रम आहे, आणि तू ठेल्यावर चालली गेली, तर भाव जाईल घेऊन गेली. आता मग काय झालं गेली तर? आता तू जायचा प्रोग्राम कधीचा? 4 वाजता टाकतो म्हणून तू. हा तेवढं माझ्या ध्यानात होतो का? तू 4 वाजता पाण्यात टाकतो बा, तर मी येतो ना मग, मी 3 वाजता निघतो ना इथून, बरोबर 4 वाजता तुझ्या घरी पोहोचतो मी पाण्यात टाकायच्या टायमाले. हो म्हणजे मोठी हुशार म्हणून तर म्हणलं, मस्त आहे तू, वेळेवर या वेळेवर परख्यावानी, वेळेवर पहिले नको येऊ, 2-3 घंटा पहिले नको येऊ, जरासं करू सारू नको लागू. करू सारू काय करू सारू लागा लागते? हा म्हणे मी काय करू, मी काय करू म्हणजे जरा स्वयंपाक पाण्याला हातभार नाही, स्वयंपाक पाणी करू लागतं तरी जरासे सांगाले तर सांगाले, कोणी आम्हाला काही समजत नाही ते सांगाले, येते तर. हा तर कोणीच नाही का शाईने पुढे? मग माय आहे ना, मग मायले घेऊन जाय, तिले सगळं येते. हा आणि शांताबाई गी सगळे असतं आहे ना गावात, असतं आहे ना त्या विमला. हा मापेक्षा बुढ्या बुढ्या आहे ना गावामध्ये, त्यापेक्षा बुढ्या शांताबाई गंगा त्यापेक्षा बुढ्या आहे का? नाही त्या आता मापेक्षा लहान आहे म्हणा, मी मोठी बहीण होय तरी म्हणतो आहेस ना, आता मासारख्याच आहे ना बराबरीच्या, तर त्याला समजते ना मायच काय एवढं तुला येऊन पडलं नेम. येतो मी 4 वाजता. हो ठीक आहे, ये तू 4 वाजताच येतो, टायमावर येतो माहीत पडन, त्या घरी कोणा काय कोणी कार्यक्रम राहील ना, मी टायमावरच येईन. हा मग कसं समजत नाही वो बापा, येतो बाबा येतो मी, 2-3 वाजता येतो मी बस, आता तरी खुश. हो ये लवकर ये, पहिले ये बा, 2-3 वाजेपर्यंत येऊन जाय, आता सांगतो तुले. हो हो येतो येतो, 3-3:30 पर्यंत येतोच मी. चल ठेव काय? हो ठेव ना ठेव. माय तुम्ही इकडेच येऊन गेले काय वो, म्हणजे गावात कोणीच नाही काय? हा म्हणूनच होय वो, गावात कोणीच नसून आता नाही काहून काय झालं? गावात कोणीच नाही म्हणजे काय झालं गावामध्ये? हो इंदिरा कमला जाताच फोन येऊन गेला म्हणे, गाडी मायावर चिल्लावत होती. हा माझ्या घरी बारसा आहे तुला माहित होतं, तरी काय ठेल्यावर गेली अशी तशी मुले चिल्लावत होती ते, आणि तुम्ही इकडे सा का? म्हणूनच होय मावर चिल्लावली ते, म्हणतो सण माझ्या घरी बारसा आहे ना, गावात कोणीच नाही, सगळे इकडे तिकडे चालले गेले म्हणतो सण. काय ले आम्ही भेटून आलो ना तिले, आम्ही इकडे निघतच होतो तर ते आले माघरी, तर सांगितलं ना तिनं आम्हाला बारसा आहे म्हणून, 2 वाजता या म्हणे बापा, 2 वाजता हातभर लावजा म्हणे कामाले. आम्ही हो म्हटलं, 2 वाजता येतो म्हटलं, ते आता यावर कायच्यासाठी चिल्लावली ते. हा म्हणे तशीच म्हणे, हा चालली गेली म्हणे तू म्हणे, हा तुला तर माहित होतं स्वयंपाक पाण्याला हातभार नाही काही तर सांगायलाच राहती म्हणे अशी तशी म्हणे मुले. आणि तुम्ही काय आल्या मग बाजारामध्ये? राहते ना तिथं, हा जरासा हातभार लावू लागत्या बिचारीला, एकटीच आहे तर. आता तिच्या नातींचा बारसा आहे तर काही घेवा नाही लागन काय? तसेच जाऊ का, हात हलवत ना 10 रुपये देऊन देऊ का? हा हा हो हो घेवा तर लागन. आता मैरामा माझ्या भाऊजा म्हणे त्या दिवशी मी घेतो म्हणून वेलकम केला आपण त्या दिवशी, तर रमा म्हणे बारशाच्या दिवशी घ्यायचा म्हणे बाई, तर मला माया घेवाच आहे ना, नाही विचार केलाच होता जाता जाता घेऊन घेईन म्हटलं होतं, एखादा झग्गा आणि तिले साडी. झग्गा चालते काय आता इंदिरा, गेला तो झग्ग्याचा जमाना, आता चांगला ड्रेस घे जाऊन मस्त. काय ना जमाना गेला झग्ग्याचा, आता घालतेत ना पोरी झग्गे, किती मस्त झब्बे झब्बे असे मस्त, कसे मस्त झग्गे भेटते, तसा घेईन ना एखादा मस्त 7-7 महिने पुरण दिले होईन तिला तसा झग्गा घेईन मी. हो तर मी म्हटलं चांदीच्या तोडडे गिडा घेतो म्हटलं, तर इकडे आलो तर पहिले चाल म्हटलं तुला भेटून जावं म्हटलं. हा हा चांगलं बरं केलं या ना मग पावभाजी खाऊन घे जा,
एक एक प्लेट बनवतो काय रमा, एक एक प्लेट बाबाजी मस्त चरकी चुरकी बनव मस्त। हो बनवतो ना, बसा ना शांताबाई, गंगाबाई बसा ना। नाही 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 नाही, आता आम्ही काही पावभाजी खात बसत नाही, आम्ही असंच भेट देवाले आलो बापा। तू म्हणत होती ना इंदिरा कधी जाय आल्या तर माठेल्यावर येत जा म्हणून आली बापा, तोंड दाखवाले आलो आम्ही। आता पावभाजी खात बसू तर तिकडे जावाले उशीर होईन, मले बाजार बी करायचा आहे, थोडासा भाजीपाला बी घेवायचा आहे, साडी लेकरासाठी कपडे ते चांदीचं लय टाईम होईन, आणि 2 वाजता तिच्या घरी बी पोहोचायचं आहे। हो गडे म्हणून राहू दे आता पावभाजी घे, मग कधीतरी एखाद्या दिवशी फुरसतीने येऊन आम्ही तवा खाऊ। हो चल मग मी बी येतो तुमच्या संग, आता मध्ये तर जाता जाता घेणस आहे, तर चल आता संग मग घेऊन घेतो मी बी। हो तर चल ना, तो घेऊन घेतो संग मग। हो मग आताच आता मी तुमच्या संग घेऊन घेतो ना, अजून ठेल्यावर येतो आणि मग बंद करून मग मी येतो मग आम्ही दोघी जणी गाडी ना। हो तसं कर, चल मग लवकर चालतं काय तर। बरं रमा येतो मग मी, तुला इकडून बी घेऊन येऊ का, मायाच्या तसून जाईन तू घेऊन ये जाणं बाई, मायकडून बी घेऊन ये जा, तुमचं घर माया घर अलग अलग आहे, मायकडून बी एक ड्रेस घेऊन ये जा लेकरासाठी आणि तिच्यासाठी साडी घेऊन ये जा एक। बरं चल मग घेऊन येतो त्यासाठी बी। पाय तू आता हे बेंच घेंच सर ठेवते झाडू हातात घेऊन आहे, झाडू घिडू लावून घे, सगळं साफसफाई करून घे पहिले, येतो मी बातच। हो करतो बाई मी।